छत्रपतींचा विचार म्हणजे तर सगळे एकाच बोगीमध्ये भरले तर ऑक्सिजन कमी मिळेल असं सांगत ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्याला महादेव जानकर यांनी विरोध केलाय. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आम्ही पाठिंबा दिलेला आहे, मात्र त्यांना ईसीबीसी मधून आरक्षण द्यावं अशी मागणी जानकरांनी जालन्यात केली आहे. ही ओबीसीच्या आरक्षणानं धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे आणि मराठा समाजाच्या गरीब बांधवाला देखील न्याय मिळाला पाहिजे, पण त्यांना एसीबीसीचं दिलं पाहिजे. ओबीसीत काही द्यायची काही गरज नाही, त्यामुळे तीच अंमलबजावणी ह्या सरकारनं करावी ही विनंती. भंडाऱ्याची उधळण म्हणजे जालना शहरात आज विजय एनटी एनटीएसबीसी आणि ओबीसी समाजातर्फे भव्य महामोर्चा काढण्यात येणार आहे. केंद्र सरकारने ओबीसींची जनगणना करावी या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा असणार आहे. जनगणना झाल्यास ओबीसींसाठी अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूद करता येणार आहे. यामुळे हा मोर्चा ओबीसी मुलांच्या भविष्यासाठी महत्वाचा ठरेल असा विश्वास समन्वय समितीनं व्यक्त केलाय. जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून मम्मादेवी मंदिर चौक, गांधी चमन चौक, शनी मंदिर मार्गे अंबड चौफुली असा हा मोर्चा काढण्यात येणार आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, संजय राठोड, हंसराज अहिर, माजी मंत्री पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, राजीव सातव, समीर भुजबळ, महादेव जानकर हे देखील या महामोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मस्तगड, चमन, शनी मंदिर आणि आंबड चौफुली इथे थांबणार आहे आणि तिथे त्याचं विसर्जन होऊन राज्याचे ओबीसी मंत्री नामदार विजय वडेट्टीवार यांना आम्ही ह्या मोर्चाचं निवेदन, आमच्या मागण्याचं निवेदन देणार आहोत. या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही केंद्र सरकारकडे ओबीसीची जनगणना व्हावी, जेणेकरून जनगणना झाल्यास भविष्यामध्ये ओबीसीसाठी एक वेगळी तरतूद अर्थसंकल्पामध्ये होईल आणि संख्येच्या प्रमाणामध्ये सुविधा आणि बाकीच्या बाबीचा समावेश या बजेटमध्ये भविष्यातल्या होईल असा आशा या ओबीसीच्या प्रवर्गाची आहे. तांबड चौफुली भागामध्ये हा मोर्चा पोहोचल्यावरती त्या ठिकाणी सभा घेतली जाणार आहे. या सभेच्या तयारीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांनी. विजय एनटी एनटी आणि ओबीसी समाजाच्या वतीनं विशाल महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते अंबड चौफुलीपर्यंत हा मोर्चा निघणार आहे आणि त्यानंतर या ठिकाणी जी आहे अंबड चौफुली भागात ही सभा होणार आहे. या ठिकाणी मंत्री विजय वडेट्टीवार, त्यानंतर हंसराज आहिर, राजीव सातव यांच्यासह महादेव जानकर आणि अनेक ओबीसी नेत्यांची उपस्थिती जी आहे ती असणार आहे. विशेष म्हणजे सामूहिक नेतृत्वामध्ये हा मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चामध्ये हजारो ओबीसी समाजबांधव उपस्थित राहण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, याशिवाय ओबीसींची जनगणना करावी केंद्र सरकारने, या मागणीसाठी हा मोर्चा जो आहे तो काढला जाणार आहे. सकाळी 11 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून शनी मंदिर आणि आंबड चौफुली भागामध्ये हा मोर्चा येणार आहे आणि त्या ठिकाणी या ठिकाणी जी आहे तर ही या ठिकाणी सभा होणार आहे. या ठिकाणी मोर्चात सहभागी झालेल्या सर्व समाजबांधवांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. नितेश महाजन, झी मीडिया, जालना. सह्याद्रीची उंची म्हणजे सिचोविस्तास.